सीनियर सिटीजन्सच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर भाष्य करणारा सीनियर सिटीजन हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 13 डिसेंबरपासून एकाच वेळी राज्यातील तब्बल 200 थिएटरमध्ये हा चित्रपट झळकणार असल्याची माहिती चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर राजू सावला यांनी दिली. सीनियर सिटीजन चित्रपटातील कलाकार कमलेश सावंत, किरण तांबे, सुयोग गोरे, आशिष पवार, अमोल जाधव, हर्षल पवार, सुयोग गोरे या कलाकारांनी दैनिक तरुण भारत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तरुण भारतचे संस्थापक संचालक कैलासवासी बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेस अभिवादन त्यांनी केलं. सीनियर सिटीजन या चित्रपटातून दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी सीनियर सिटीजन आणि तरुण पिढी यांच्यातील आजच्या भेसूर परिस्थितीचं वास्तववादी वर्णन या चित्रपटात केलंय. सध्या बड्या शहरांमध्ये एकाकी राहणाऱ्या वृद्ध नागरिकांवर हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय. हे लोन छोट्या छोट्या शहरांमध्येही पसरत आहेत. निवृत्त लष्कर अधिकारी अभय देशपांडे आपल्या पत्नीसोबत निवृत्तीनंतरचे निवांत आयुष्य जगत असतात, मात्र समाजात सिनियर सिटीजनवर होणारे हल्ले पाहून देशपांडे दाम्पत्याच्या आयुष्यात वादळ निर्माण होतो. यावर हे आधारित कथानक असल्याचं सावला यांनी सांगितलं. माधुरी नागानंद व विजयकुमार नारंग निर्मित या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी तसेच स्मिता जयकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटातील गाणी अमरीश देशपांडे यांनी शब्दबद्ध तर अभिजित नार्वेकर यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर दर्शना मेनन, विनय मांडके यांनी या गाण्यांना आवाज दिला आहे. स्वतः कायदा हातात घेऊन दक्षता पाळत आहे हे या सिनेमातून सांगण्यात आलं. तर वृद्धाश्रम हा जो सब्जेक्ट आहे तो वेगळा, वृद्धाश्रमाचा हा सब्जेक्टच वेगळा. भविष्यात खलनायकाची भूमिका करण्यास आवडेल. माझी शरीरयष्टीमुळे मला पोलिसांच्या भूमिका सर्वाधिक मिळाल्या. आपल्या देहयष्टीमुळे पोलिसांच्या भूमिकेचं निम्मं काम होऊन जातं, त्यामुळे मला जास्तीत जास्त लक्ष भूमिकेवर केंद्रित करता येतं, असं यावेळी अभिनेते कमलेश सावंत यांनी व्यक्त केलं. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.